Good morning, students. Today we are going to learn Standard 1st Subject English 5.4 Look, Listen and Say. Namaskar Vidyarthi Mitranno, aaj apan iyatta pahili madil English vishayatil 5.4 paha, aika ani mana ha ghatak pahnar ahot. Look, listen, repeat and learn. Paha, aika, punna mana ani shikun ghya, manjet samjun ghya. या घटकामध्ये म्हणजेच व्हिडिओमध्ये आपण काही शब्द त्यांची चित्रे आणि त्यांना काय म्हणायचं हे पाहणार आहोत. गार्डन म्हणजे बाग. गेट म्हणजे प्रवेशद्वार, जेथून आपण प्रवेश करतो म्हणजेच आत जातो बाहेर येतो त्या ठिकाणाला गेट असं म्हणतात. गर्ल म्हणजे मुलगी. गोल्ड म्हणजे सोने. सोन्याचे विविध दागिने असतात ते तुम्ही पाहिलेले असतील. जीप म्हणजे जीप गाडी. जोकर म्हणजे विदूषक. विदूषक कुठे पाहिला आहे आठवा बरे? बरोबर, सर्कशी मध्ये. जार म्हणजे बरणी. जॅकेट म्हणजे जॅकेट. कांगारू हा ऑस्ट्रेलियामध्ये आढळणारा एक प्राणी आहे. की म्हणजे चावी किंवा किल्ली, ज्याचा उपयोग आपण कुलूप उघडण्यासाठी करतो. काइट म्हणजे पतंग. पतंग तुम्ही नागपंचमीच्या दिवशी उडवले असतील. किटन म्हणजे मांजराचे पिल्लू. किंग किंग म्हणजे राजा. पूर्वीच्या काळी राज्याचा प्रमुख असे त्याला राजा असं म्हटलं जायचं. क्वीन म्हणजे राणी. क्यू क्यू म्हणजे ओळ किंवा रांग. क्वेश्चन म्हणजे प्रश्न, आणि प्रश्नचिन्ह असतं त्याला क्वेश्चन मार्क असं म्हणतात. अशा रीतीने विविध शब्दांची माहिती, विविध शब्द त्यांचे अर्थ आपण पाहिले. या सर्व शब्दांची पहिली अक्षरे व्यवस्थित लक्षात घ्या. जी जे के क्यू ही अक्षरे या शब्दांची सुरुवात आहेत आणि ती आज आपण पाहिलेली आहेत. ट्रेस द डॉट्स. या ठिकाणी जे ठिपके दिलेले आहेत ते ठिपके तुम्ही ट्रेस करायचे आहेत, म्हणजेच गिरवायचे आहेत. ही अक्षरे गिरवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आत्ता जे आपण शब्द पाहिलेले होते त्यांच्या सुरुवातीची ही अक्षरे आहेत. जी जे के क्यू ही अक्षरे तुम्ही गिरवा आणि वहीमध्ये चार रेषांमध्ये लिहून काढा. या अक्षरांचे असणारे शब्द जे आपण पाहिलेले आहेत ते सुद्धा लिहून काढा, त्यांचे अर्थही लिहून काढा. Like this, today we learned Standard 1st Subject English 5.4 Look, Listen and Say. अशा प्रकारे आज आपण इयत्ता पहिली मधील इंग्रजी विषयातील 5.4 पहा, ऐका आणि म्हणा हा घटक अभ्यासला. धन्यवाद.